ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकरी, महिला, युवक आणि वारकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठी महत्वाच्या योजनांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. अर्थसंकल्पाची सुरुवातच अर्थमंत्र्यांनी संत तुकोबांच्या अभंगानं केली. त्यानंतर महिलांसाठी मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची घोषणा केलेली आहे. बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच पेट्रोलवर 26% वरून तो 25% असा कमी करण 25% वर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळं नाही, बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथं जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, ती आता आपण एक सारखी करतोय. या बदलांमुळं ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2.07 रुपये प्रति लिटर स्वस्त होणार आहे. महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यास करता पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील. मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासामध्ये सवलत, महिलांच्यासाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्यासाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृहे, महिला केंद्रित पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते, आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. हे खाती कुटुंब सांभाळणाऱ्या, कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. शेतकऱ्याला विजेची मदत, माता भगिनींना त्या ठिकाणी असलेल्या आपल्या घरातल्या स्वयंपाकघरासाठीचा सिलेंडरची मदत, युवकांना रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मदत आणि महत्वाचं म्हणजे मुंबई
आणि मेट्रो रिजन मध्ये राहणाऱ्या आमच्या मुंबईकराला पेट्रोल आणि डिझेल मध्ये त्या ठिकाणी 3% आणि 1% सूट हे देणारे बजेट आहे. 3 सिलेंडर फ्री देणार, पेट्रोल डिझेल मध्ये कपातच्या दरामध्ये कपात करणार, माता भगिनींना रोजगाराची संधी देणार, शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यक असलेल्या वीज माफ करणार आणि बरोबरीने शैक्षणिक व्यवस्थेला भरीव मदत करणार हा अर्थसंकल्प असल्यामुळे विरोधकांची पुंगी वाजली, यापेक्षा दुसरं काही नाही. मला असं वाटतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटं बोलण्यापेक्षा खरं दिलेलं केव्हाही बरं. विरोधकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटं आणि फेक नरेटिव्ह असत्याची जी फॅक्टरी खोलली आता उघडे पडले. कुठेच खटाखट 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 कुठे अकाउंटवर 1 लाख रुपये आले? विरोधकांनी याचं उत्तर द्यावं की त्यामुळे त्यांच्या खोट्यापेक्षा निवडणुकीच्या समोर होय प्रामाणिकतेने आमच्या नागरिकांची सेवा करण्याचं काम आम्ही केलंय तर ते बरंच आहे, आम्हाला आशीर्वाद मिळतो. मला असं वाटतं लाडका भाऊ लाडकी बहीण दोन्ही तिकडे आहेत, लाडकी दाढी आणि लाडकी टोपी मात्र त्यांच्याकडे राहिलेली आहे. मला असं वाटतं मौलाना आझाद महामंडळामध्ये सबका साथ सबका विकास हाच प्रयास आहे आणि म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यामध्ये आमचे पारसी आले, जैन आले, ख्रिश्चन आले, बौद्ध आमचे बंधू भगिनी आले आणि मुस्लिम पण आले. याचा सर्वंकष अभ्यास विरोधकांना करायला लागेल. मला असं वाटतं त्यांची जी काही धावपळ होते आणि आरोपामध्ये गल्लत होते त्यातनं त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे एवढं दिसतं. हिंदुत्व सोडलं का असं देखील? संपूर्ण हिंदुत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या रायगडाच्या दरवर्षीच्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या भरीव निधीपासून त्या ठिकाणी आमच्या असलेल्या महापुरुषांच्या नावाने असलेल्या सगळ्या महामंडळांना त्या ठिकाणी भरीव मदत करणारं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करणारा अर्थसंकल्प आहे. सर एक हिंदी में करना चाहूंगा सर. हिंदी बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.